आमदार प्रशांत ठाकूर यांच्या विरुद्धात दाखल करण्यात आलेली निवडणूक याचिका मुंबई उच्च न्यायालयाने शुक्रवारी झालेल्या एका सुनावणीत फेटाळल्याने शेकापचे बाळाराम पाटील उच्च न्यायालयातही पराभूत झाले आहेत. या निकालामुळे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या विजयावर न्यायालयाचेही शिक्कामोर्तब झाले असून कुरघोडी करणाऱ्या शेकापला उच्च न्यायालयाने जोरदार चपराक दिली आहे. सन 2014 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत पनवेल विधानसभा मतदारसंघातून आमदार प्रशांत ठाकूर यांनी भारतीय जनता पक्षातर्फे निवडणूक लढवून मोठ्या मताधिक्याने विजय झाले होते. मात्र सततच्या पराभवाने वैफल्यग्रस्त झालेल्या शेतकरी कामगार पक्षाचे पराभूत उमेदवार बाळाराम पाटील यांनी मुंबई उच्च न्यायालयात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या विरोधात याचिका दाखल केली होती. निवडणूक काळात झालेल्या गैरप्रकारांशी आमदार प्रशांत ठाकूर यांचा संबंध जोडून निवडणूक रद्दबातल करण्याची मागणी पराभूत उमेदवार बाळाराम पाटील यांनी केली होती. या आक्षेपास आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वकिलांनी पुराव्यांशी उत्तर देत दाखल झालेल्या दोन्ही गुन्ह्यांशी त्यांचा अथवा त्यांचे निवडणूक प्रतिनिधींचा काही संबंध नाही, त्यामुळे दोन्ही बाजूचा पुरावा आणि युक्तिवाद विचारात घेऊन मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती एस सी गुप्ते यांनी सदर निवडणूक याचिका फेटाळून लावली. या निर्णयाचं सर्वत्र स्वागत करण्यात येत असून रायगड भाजपमध्ये जल्लोष साजरा करण्यात येत आहे. आमदार प्रशांत ठाकूर यांच्यातर्फे ज्येष्ठ विधिज्ञ ऍडव्होकेट मुकेश वशी, ऍडव्होकेट सचिंद्र शेट्टे आणि ऍडव्होकेट श्रीकांत विठ्ठलराव गावण यांनी काम पाहिले. याबाबत आमदार प्रशांत ठाकूर यांनी प्रतिक्रिया दिली. मुंबई हायकोर्टामध्ये माझ्या विरोधामध्ये माननीय आमदार बाळाराम पाटील यांनी जी याचिका दाखल केलेली होती या याचिकेच्या अनुषंगानं आज हायकोर्टानं निकाल दिला आणि त्या निकालामध्ये माझ्या विरोधात जे जे काही मुद्दे दाखल केलेले होते सर्व मुद्दे आज कोर्टानं फेटाळून लावलेले आहेत आणि त्यामुळे गेली अनेक वर्ष ज्या पद्धतीनं माझ्यावरती वेगवेगळ्या पद्धतीचे आरोप करण्यात येत होते आणि वर्तमानपत्रातून विशेषत्वानं शेतकरी कामगार पक्षाच्या मुखपत्रातून माझी आमदारकी आता काही दिवसच उरली आहे अशा पद्धतीचे जे सातत्यानं वर्णनं रसभरीत वर्णनं करण्यात येत होती या सगळ्या वर्णनांना आता बूज लागलेला आहे. निश्चितपणानं या पनवेल तालुक्यातल्या पनवेल विधानसभा मतदारसंघातल्या सर्वसामान्य जनतेच्या आशीर्वादानं या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी यांच्या नेतृत्वाखाली जो विकास होतो आहे या विकासाला बाधा आणावी म्हणूनच केवळ या अशा पद्धतीची याचिका निवडणूक याचिका दाखल करण्यात आलेली होती. पण मला माझ्या जे वकील आहेत त्या वकिलांचं आभार व्यक्त करायचं आणि त्यांच्या माध्यमातून निश्चित प्रमाणात या याचिकेमध्ये माझी बाजू चांगल्या रीतीने मांडली गेली. मी त्यांचा आभार व्यक्त करतो आणि विशेष करून पनवेलकर जनतेचा आभार मानतो की ज्यांनी या सर्व प्रकरणाच्या दरम्यान माझ्यावरती विश्वास ठेवला आणि त्यांची सेवा सातत्यानं करत राहण्याची संधी ही मला मिळालेली आहे त्याबद्दल मी निश्चितपणानं आपण सर्वांचा आभारी. धन्यवाद. ऍडव्होकेट श्रीकांत विठ्ठलराव गावण यांनी आपले मनोगत व्यक्त केले. नाही, मुळातच हा जो काही त्यांनी ही जी निवडणूक याचिका दाखल केली होती ती केवळ त्रास देण्याच्या उद्देशाने दाखल केली होती असं सत्कृतदर्शनी दिसून येतं. कारण की त्याच्यामध्ये जे मुद्दे उपस्थित केलेले म्हणजे त्याच्यातच जर का उदाहरण द्यायचं झालं तर त्याच्यामध्ये एक जासईला ज्या आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नावावर ज्या दोन मिळकती आहेत त्या मिळकती त्यांनी प्रतिज्ञापत्रात त्यांच्या दाखवलेल्या नाही आहेत आणि त्याच्यामुळे त्यांचं प्रतिज्ञापत्र खोटं आहे असा एक त्यांच्यावर आरोप करण्यात आला. आता ह्या ज्या जासईच्या दोन मिळकती आहेत ह्या मुळातच 2002 साली उरण नेरूळ उरण जी रेल्वे आहे त्या रेल्वे प्रकल्पाकरता महाराष्ट्र शासनाकडनं संपादित करण्यात आल्या. त्या संपादित केल्यानंतर त्याचे निवाडे झाले. निवाडे होऊन त्याचा जो काही मोबदला आहे तो आमदार प्रशांत ठाकूर यांना त्याच वेळेला दिला गेला. आता हे सगळं झाल्यानंतर अवॉर्ड झाल्यानंतर मोबदला मिळाल्यानंतर ती व्यक्ती त्या जमिनीची मालक कशी म्हणता येईल. तरीसुद्धा या निवडणूक याचिकेत असा मुद्दा उपस्थित करण्यात आला की प्रशांत ठाकूर हे ते जमिनीचे मालक असल्यामुळे त्यांना त्यांचं हे प्रतिज्ञापत्र खोटं आहे. तर त्याच्यामुळे ह्याच्यामध्ये आम्ही हे पुराव्यानिशी सिद्ध केलं कोर्टामध्ये की 2002 सालीच ह्याचं ऑलरेडी ॲक्विजिशन झालेलं असल्यामुळे ही प्रॉपर्टी प्रशांत ठाकूर यांनी त्या नामनिर्देशन पत्रात दाखवण्याची कोणतीही गरज नव्हती किंबहुना ते दाखवू शकत नव्हते कारण ते त्याचे मालक उरलेले नव्हते. आणि या अशा तथ्यहीन जे मुद्दे आहेत त्या मुद्द्यांच्या आधारे ही निवडणूक याचिका दाखल केली होती हे एक उदाहरण झालं.
दुसरा होता कल्पवृक्ष इन्फ्रा प्रोजेक्ट या भागीदारी संस्थेमध्ये प्रशांत ठाकूर यांचे हक्क हितसंबंध भागीदार या नात्यांनी आहेत. ते हक्क हितसंबंध असताना जे काही त्यांनी निवडणुकीचं प्रतिज्ञापत्र दाखल केलं त्या प्रतिज्ञापत्रामध्ये या कल्पवृक्ष इन्फ्रा प्रोजेक्ट या भागीदारी संस्थेची त्याच्यामध्ये जी त्यांची प्रॉपर्टीमध्ये त्या मिळकतीमध्ये जो मालकी हक्क आहे तो मालकी हक्क दाखवला नाही अशा प्रकारचा एक आक्षेप तिथे नोंदवण्यात आलेला होता बाळाराम ठाकूर यांच्याकडून. तर त्याच्यामध्ये ते नामनिर्देशन पत्र दाखल करण्यापूर्वीच आमदार प्रशांत ठाकूर यांनी त्या भागीदारी संस्थेचा राजीनामा दिला होता आणि तो राजीनामा दिल्यानंतर मिळकतीमध्ये त्यांचा कोणताही हक्क हितसंबंध उरलेला नव्हता. परंतु त्या भागीदारी संस्थेकडून जी येणे असलेली रक्कम आहे ती त्यांनी प्रतिज्ञापत्रात नमूद केलेली होती त्याच्यामुळे तो देखील मुद्द्याला कुठल्याही प्रकारचं तथ्य नव्हतं. त्यामुळे ते प्रतिज्ञापत्र कुठल्याही प्रकारे आमदार प्रशांत ठाकूर यांनी खोटं दाखल केलेलं आहे हा मुद्दा पूर्णपणे चुकीचा होता आणि त्याप्रमाणे आज जी निवडणूक याचिका आहे ती उच्च न्यायालयाने फेटाळलेली आहे.